बाजूलाही परवानगी दिली होती ती पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आलेली आहे. यातील सर्व भाविकांनी बंजारा बालकांनी आणि आयोजित कार्य करत आहे. तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही साध सुन्या काळ जाची तुझ्या कानी जाई. गेली 7 ते 8 वर्ष बैलगाडा शर्यतींना बंदी होती. नुकतीच उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली आणि गेली 7-8 वर्ष आपली गाड्याची शर्यत बंद होती. कुठेतरी आम्हाला आनंद झाला होता की आज कुठेतरी आपल्या भागामध्ये शर्यत शिवाजी दादा यांच्या माध्यमातून आज कुठेतरी या लांडेवाडी घाटामध्ये बैलगाडा शर्यत पुन्हा चालू होते. कारण आम्ही गाडाप्रेमी असल्यामुळं आम्हाला तर खूप आनंदच होता. पण काहीतरी 4 रुपये मिळावे रोजगारांसाठी, पोट भरण्यासाठी. काय व्यवसाय तुमचा? हॉटेल व्यवसाय. मग आता तुम्ही काय तयारी केली होती? मी वडापाव, ओलीभे आणि बिस्लरी वगैरे. तुमचे काय नुकसान होणार आहे? मी आता कमीत कमी 1/2 गोनी बटाटे उकडले होते, पण ते माझे पूर्णपणे वाहायला गेले. माझे साधारणतः कमीत कमी 10,000 रुपयाचं नुकसान झालेलं. 10,000 रुपयाचं नुकसान होणार. आणि आता काय करावं काही सुचतच नाही. किती वाजता आले तुम्ही? आम्ही रात्री आलोय. किती वाजता? रात्रीच आलोय 5 वाजता. वाटतो का तुम्हाला? अतिशय खेद वाटतो, वाईट परिस्थिती. आज माझे 200 टपरीवाले दुकानवाले या ठिकाणी रात्रभर थंडीत कुडकुडत आपली दुकानं लावलीत. आज बघा घाटामध्ये काय परिस्थिती, कशा प्रकारची तयारी आम्ही केलेली आहे. आणि म्हणून मला ह्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगायला पाहिजे होतं आम्हाला लवकर विश्वासात येऊन. तुम्ही एका बाजूला परमिशन देताय, दुसऱ्या बाजूला तुम्ही रात्री अपरात्री 11-12 वाजता तुमचं कोणीतरी सांग